एक लक्षात घ्या की शेतीच्या आरक्षणातलं इथं पाणी कुठेही दिलं जात नाही आहे. अजूनही पिण्याच्या पाण्याचं जे आरक्षण आहे त्यातलं पाणी अतिरिक्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळं शेतीवर अन्याय व्हायचा प्रश्नच येत नाही, आणि ज्यावेळी तसं होईल त्यावेळी सगळ्यात आधी मी उभा असेल. नाही, खर तर शहराविरुद्ध गाव अशा प्रकारचा भांडण लावून प्रशासन बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही प्रशासन, कारण संविधानानं कायद्यानं प्रशासनाला विशेष अधिकार का दिलेला आहे? टंचाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पिकं वाळवून पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आरक्षित केल्या जातात, म्हणजे विशेष अधिकार प्रशासनाला काही असतो? कारण जलाशयातल्या पाण्याचा पहिला हक्क हा पिण्यासाठी आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पाणी योजने संदर्भात बैठक झालेली आहे, काल झालेल्या बैठकीत सर्वच नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे, आज तुम्ही समर्थनात आलेला आहे, काय नेमकी चर्चा झाली? काळमोडे धरणामध्ये जे एकूण पाणी आहे त्यातलं पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून 4.95 TMC एवढं पाणी राखीव आहे, आणि आत्तापर्यंत मंजूर झालेल्या सगळ्या योजना, मग त्या ग्रामपंचायतीच्या असो, नगरपालिकांच्या असो किंवा महापालिकांच्या असो, त्या सगळ्याचा हिशेब करता अजूनही 1.5 TMC पाणी त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी शिल्लक आहे, आणि त्यातलं 0.91 TMC पाणी हे इचलकरंजीकरता म्हणून मागणी केलेली आहे, आणि त्याला शासनानं आधीच मान्यता दिलेली आहे. तेव्हा केवळ सत्तेमध्ये असणारा आपला अधिकार त्याचा वापर करून चालू असणारी योजना जी आता टेंडर प्रक्रियेपर्यंत आलेली आहे त्याला स्थगिती देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे चुकीचं आहे. आणि मला एक कळत नाही की दूधगंगेतून केवळ इचलकरंजी शहरच पाणी मागत नाही, तर कोल्हापूरलाही थेट पाईपलाईननं पाणी येतं, आणि कोल्हापूरला तर इचलकरंजीपेक्षा कितीतरी जास्त पाणी लागतं. कोल्हापूर शहराच्या उशाला ही पंचगंगा नदी आहे. जसं म्हटलं जातं की तुमच्या उशाला नदी असताना तुम्ही इतर नदीतून पाणी का मागता, तर कोल्हापूर शहराच्या उशालाही पंचगंगा आहे. मग शहर दोन आणि दोन शहराला वेगवेगळा न्याय शासनाकडून का, हा खरा सवाल आहे. जर सहजगत्या कसली खळखळ न करता कोल्हापूरला पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणातून थेट पाईपलाईननं पाणी येऊ शकतं, तर मग तोच न्याय इचलकरंजीला का नको, हा साधा सवाल आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारलाही द्यावं लागेल. शेतकरी नेते आहात.